या यूट्यूब चैनल वर काइन मास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिळतील त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्यापर्यंत पोहोचतील। इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी भाषण व निबंध लेखनात काही उपयुक्त माहिती आपणास या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे। या अगोदरचे सर्व व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तेथून पहा। निबंधातील जे प्रकार असतात त्यातील आज आपण सण व उत्सव हा निबंध प्रकार पाहणार आहोत। या अगोदरचे सर्व निबंध प्रकार आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तेथून पहा। शालेय मुलांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे होळी सण। होळी सणाबद्दल सोपी माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देशभर होळी साजरी केली जाते। आमच्या परिसरात पण होळी साजरी केली जाते। गावातील लोक आपापल्या घरातील केर कचरा एकत्र करतात। होळीच्या खड्ड्यात होळीसाठी झाडांच्या फांद्या पाने कोणीही तोडत नाहीत। सुकलेले कवच काटक्या शेणाच्या शेणी त्यांचीच होळी पेटवतात। होळी हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो। होळीचा सण हिंदू धर्मात एक मुख्य सण मानला जातो। होळीला होळी पौर्णिमा आणि रंगाचा सण असेही म्हटलं जातं। लहान मुल तर होळी सुरू होण्यापासून ते होळीच्या संपेपर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर अशी मज्जा करतात। प्रत्येक गावात आणि शहरात होळी दरवर्षी बनवली जाते आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळीची जागा ठरलेली असते। होळीचा दुसरा दिवशी रंगपंचमी किंवा ज्याला धुलिवंदन साजरी केली जाते। होळीच्या दिवशी सगळे एकमेकांना रंग लावतात आणि आनंदाने ती होळी साजरी करतात। होळीचा हा सण रंग लावून साजरा करतात म्हणून होळीला रंगांचा उत्सव असेही म्हटले जाते। आम्ही लहान असताना शेणाच्या चाकोळ्या बनवायचो। होळी सुरू होण्यापूर्वी महाशिवरात्रीला आम्ही चाकोळ्या बनवण्यास सुरुवात करायचो। दोन्ही हातांचा अंगठा आणि पहिले बोट एकमेकांना जॉईन करून त्यामध्ये शेणाचा गोळा ठेवून चाकोळी बनवायचो। तसेच चंद्र सूर्य नारळ बनवून सुकवायचे। चाकोळीची माळा बनवायचे। चाकोळीची माळा बनवण्याची स्पर्धा लागायची। कोणाची सर्वात मोठी माळ बनेल ह्या चाकोळ्या बनवण्यास आम्हाला खूप आनंद मिळायचा। लहान थोर सारेजण होळीची पूजा करतात। होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात। होळीभोवती सारेजण फेर धरतात, नाचतात आणि गातात। असे सांगितले जाते की होळीच्या अगदीत सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो। घराघरातील लोक एकत्र येतात आणि हा सण एकत्र साजरा करतात। त्यामुळे होळी हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे। मला तर हा खूप होळीचा सण आवडतो। तुम्हाला माहिती आहे की होळी हा सण का साजरा केला जातो? कारण यामागे एक मोठी प्राचीन कथा दडलेली आहे। याबद्दल आधी आपण जाणून घेऊया। एकेकाळी राक्षस कुळातील हिरण्यकश्यप नावाचा राजा राहत होता। त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता ज्याला आता भक्त प्रल्हाद नावाने ओळखले जाते। तो विष्णूचा मोठा भक्त होता, परंतु हे त्याच्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपला ते मान्य नव्हते। कारण हिरण्यकश्यप अहंकारी आणि क्रूर होता, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि देवताहून श्रेष्ठ मानायचा। त्याला देवाबद्दल सन्मान नव्हता। तो देवांना मानत नसे। आपला मुलगा दिवस रात्र विष्णूच्या भक्तीमध्ये लीन असतो। भक्त विष्णूचा जप नामस्मरण करत असतो हे त्याला कदापि मान्य नव्हते। त्यामुळे हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादला त्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्याला मारण्याचे उपाय करत असे। परंतु भक्त प्रल्हाद विष्णू देवतांचे मोठे भक्त असल्यामुळे हिरण्यकश्यप प्रत्येक गोष्टीमध्ये अपयशी ठरत असे। एक वेळेस हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्यासाठी आपल्या बहिणीची मदत घेतली जिचे नाव होलिका होते। होलिका देखील राक्षस कुळातली होती आणि तिला एक वरदान होते की तिला आगीपासून काहीच हानी होणार नाही आणि तिला आगीत भस्म कोणीही करणार नाही। हिरण्यकश्यपने एक चिता तयार केली ज्यात आपल्या होलिका बहिणीला बसवले व तिच्या मांडीवर आपल्या मुलाला म्हणजे भक्त प्रल्हादला बसवले आणि चितेला आग लावली। प्रल्हाद विष्णू देवतांचा भक्त असल्यामुळे त्याला त्या आगीत काहीच हानी पोहोचली नाही, परंतु त्या आगीत स्वतः होलिका भस्म होऊन राख झाली कारण त्याने वरदानाचा दुरुपयोग केला। त्यानंतर विष्णूने नरसिंहच्या रूपात खांब्यातून बाहेर निघून हिरण्यकश्यपचा वध केला। अशी ही कथा होती। मित्रांनो, या कथेतून आपल्याला एवढे शिकायला मिळते की वाईट गोष्टीचा हमेशा नाश होतो। त्यामुळे वाईट गोष्टीचा नकारात्मक गोष्टीचा नाश व्हावा म्हणून होळी हा सण सर्वत्र साजरा केला जातो। तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा।
शालेय निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसाठी ही थोडक्यातली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा. या चॅनलवर नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जॉईन व्हा, अगदी मोफत आहे. सबस्क्राईब लाल बटन दाबायचं आहे. या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये इतरही निवडक असे निबंध आहेत, छान छान गोष्टी आहेत, नक्की आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा.